नमस्ते, आज आपण गरोदरपणातील वाढणारे बीपी म्हणजे प्रेग्नन्सी इंड्यूस्ड हायपरटेन्शन याबद्दलची माहिती घेणार आहोत. काही महिलांचे गरोदरपणात बीपी वाढते, सगळ्यांचेच नव्हे. पण मग असं का होतं की काहीच महिलांना हा त्रास उद्भवतो आणि बऱ्याच महिलांमध्ये हा त्रास होत नाही? गरोदरपणात गर्भाशयाच्या पिशवीत दोन महत्त्वाचे घटक असतात, एक म्हणजे वाढणारा गर्भ आणि दुसरं म्हणजे प्लॅसेंटा किंवा बार. काही महिलांमध्ये प्लॅसेंटाच नीट बनत नाही, म्हणजे प्लॅसेंटा बनताना ज्या प्रकारे रक्तवाहिन्या आतपर्यंत प्लॅसेंटाच्या पोहोचायला पाहिजेत त्याप्रमाणे ह्या रक्तवाहिन्या बनत नाहीत आणि म्हणून साधारण 24व्या आठवड्याच्या नंतर या महिलांमध्ये बीपी वाढू लागतं आणि ह्याला आपण प्रेग्नन्सी इंड्यूस्ड हायपरटेन्शन असं म्हणतो. काही महिलांमध्ये मात्र अगदी अलीकडेच म्हणजे 15व्या 16व्या 17व्या आठवड्यातच प्रचंड प्रमाणावर अचानक बीपी वाढतं, ह्याला आपण फल्मिनेटिंग PIH असं देखील म्हणतो. ह्याची लक्षणे कोणती ते पाहूया. बेसिकली ह्याचं कोणतंच लक्षण नसतं. ती महिला रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये येते आणि बीपी बघितल्यावर एकदम 150, 160 असं आहे असं वाटतं. बीपी 140/90 जर पुढे असेल तर आपण ह्याला PIH असं म्हणतो. काही महिलांना अचानक पोटावर, पायावर, चेहऱ्यावर, डोळ्यांवर सूज जाणवते, झोप येत नाही, प्रचंड डोकं दुखतं, उलट्या होतात आणि म्हणून ते हॉस्पिटलमध्ये येतात आणि मग लक्षात येतं की बीपी वाढलं आहे. त्याचबरोबर अशा महिलांची जर युरिन तपासली तर त्या युरिनमध्ये प्रोटीन हे घटक दिसून येतात. तर आता आपल्याला गरोदरपणात हा त्रास होऊच नये ह्यासाठी आपण काय करू शकतो? तर बऱ्याचदा ह्याला कोणतं कारण नाही, त्यामुळे असं कुठलंच मेजर नाही की जे केलं की आपल्याला PIH होणारच नाही. मात्र तरी देखील एक 2-3 गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो करू शकतो. सर्वप्रथम गरोदरपण सुरू व्हायच्या अगोदरच आपलं वजन हे नियंत्रित करणं आवश्यक आहे. BMI 18-22 असा असावा. योग्य त्या वजनातच जर गरोदरपणात पदार्पण केलं तर हा धोका टळण्याची शक्यताही जास्त आहे. त्याचबरोबर गरोदरपणातला आहार व्यवस्थित असला पाहिजे. जास्त मिठाचं, अति गोड, अति तेलकट हे आपण अवॉइड करायला पाहिजे. गरोदरपणात रेग्युलर लाईफस्टाईल ही चालू ठेवायला पाहिजे. व्यायाम 20 मिनटं रोज करायला पाहिजे. काही कारणाने जर आपल्याला बेडरेस्ट, टोटल बेडरेस्ट सांगितली असेल तर आपण आहाराकडे लक्ष देऊन आपलं प्रमाणाबाहेर वजन वाढत नाही ना ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मात्र ही सगळी काळजी घेऊन देखील अनफॉर्च्युनेटली काही महिलांमध्ये हा त्रास हा होतोच आणि हा आपण पूर्णपणे अवॉइड करू शकत नाही. तर आता ह्याचं डायग्नोसिस हे खूप साधं आहे. बीपी घरी पण आपण बघू शकता, डिजिटली बघू शकता. 140/90 जास्त बीपी असेल तर आपल्याला गोळ्या, औषधंही निश्चित सुरू करावी लागतील. आपण ह्या वाढलेल्या बीपीचे आईला आणि बाळाला काय धोके आहेत हे बघूया. आईला ह्या वाढलेल्या बीपीचे खूप प्रचंड प्रमाणावर धोके असतात. अगदी डोक्यापासून पायापर्यंत बघायला गेलो तर सर्वप्रथम म्हणजे वाढलेल्या बीपीमुळे आपलं डोळ्यातली शीर ही फुटू शकते आणि टेम्पररी किंवा परमनंट अंधत्व देखील येऊ शकतं. वाढलेल्या बीपीमुळे आईला मेंदूला सूज येऊन फीट येऊ शकते. ह्या वाढलेल्या बीपीमुळे आईला हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा आपले जे लंग्स असतात, फुफ्फुस असतात, त्याच्याभोवती पाणी साठून पल्मोनरी एडिमाचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे आईची किडनी आणि लिव्हर फेल होऊन आईला हा लाईफ थ्रेटनिंग धोका निर्माण होऊ शकतो. खूप प्रचंड बीपी वाढलं तर शरीराची रक्ताची, रक्त गोठण्याची क्रियाच बंद पडते आणि मग डिलिव्हरीच्या वेळी प्रचंड प्रमाणावर रक्तस्राव सुरू होतो. प्लेटलेट म्हणजे पांढऱ्या पेशी शरीरातल्या कमी होतात आणि खूप जास्त ब्लिडिंग व्हायचा धोका वाढतो. कधीकधी DIC म्हणजे डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कोॲग्युलेशन असं देखील परिस्थिती उद्भवते, म्हणजे आईच्या शरीरात रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या छोट्या छोट्या गुठळ्या तयार होतात आणि मग ते लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतं. त्यामुळे हे सगळं टाळायचं असेल तर याचं निदान वेळेवर होणं आवश्यक आहे आणि निदान झाल्यावर त्याचं काटेकोरपणे कंट्रोल करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आईला जसे धोके आहेत तसे बाळाला देखील याचे धोके आहेत. सगळ्यात महत्त्वाचा धोका म्हणजे वाढलेल्या बीपीमुळे आईचा जीव वाचवण्यासाठी खूप प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आपल्याला करायला लागू शकते. अशा केसमध्ये बाळाला खूप दिवस, महिने NICU राहायला लागू शकतं. क्वचित प्रसंगी बाळ हाताला देखील लागत नाही. त्याचबरोबर आईच्या वाढलेल्या बीपीमुळे आईकडून बाळाला जाणारा रक्तपुरवठा हा कमी कमी होऊन एक दिवशी अचानक बंद पडतो आणि मग बाळ आतल्या आतच मृत होऊ शकते. त्यामुळे हे टाळण्यासाठी बीपी व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. याची ट्रीटमेंट काय आहे? तर सर्वप्रथम हे बीपी नियंत्रित करायला आपल्याला गोळ्या दिल्या जातात.
बऱ्याचदा काय होतं की ह्या आजाराचं सिरियसनेस महिलांना समजत नाही, कारण बाई अगदी तरुण असते, 25-26 वर्षांची असते, कधी बारीकही असते, कुठलाही पूर्वीचा आजार नसतो, आणि मग मला कसं काय हे बीपी होईल असं म्हणून हलगर्जीपणा केला जातो आणि गोळ्या त्या डोसमध्ये घेतल्या जात नाहीत. त्याचबरोबर घराजवळ बीपी बघितलं जातं किंवा घरी डिजिटली बीपी बघितलं जातं आणि बीपी एकदमच रेग्युलर आहे, नॉर्मल आहे, 120 आहे, मग मी ह्या गोळ्या का घेऊ असं म्हणून निम्म्यातूनच त्या गोळ्या बंद केल्या जातात आणि मग मात्र हे बीपी अचानकपणे वाढून ह्याचे हे सगळे धोके उद्भवू लागतात. त्यामुळे आपल्याला दिलेल्या गोळ्या ह्या अंडर एनी केस न चुकता त्या डोसमध्ये घेणं आवश्यक आहे. एखाद्या महिलेला गोळ्या सुरू केल्यावर प्रचंड डोकंदुखी किंवा झोप येत नाही हा त्रास चालू होतो, अशा केसमध्ये डॉक्टरांना भेटा आणि गोळ्या बदलून घ्या. एकदा का हा बीपीचा त्रास आपल्याला आहे हे डायग्नोज झालं की दर 2-3 आठवड्यांनी आपलं किडनी फंक्शन म्हणजे आपल्या किडनीज आणि आपलं लिव्हर यकृत हे काम व्यवस्थित करताय ना हे कन्फर्म करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याच्या देखील टेस्ट्स ह्या रेग्युलर इंटरवल्समध्ये करणं आवश्यक आहे. याचबरोबर अशा महिलांमध्ये दर 2-3 आठवड्यांना सोनोग्राफी करून बाळाकडे रक्तपुरवठा व्यवस्थित जातोय ना हे बघणं देखील आवश्यक आहे. क्वचित प्रसंगी एखाद्या महिलेला प्रेग्नन्सी राहायच्या आधीच बीपी असतं आणि ऑलरेडी आधीपासूनच ती महिला बीपीच्या गोळ्या घेतीय आणि आता दिवस राहिलेत असा सिनारिओ असतो. हे लक्षात घ्यायला पाहिजे की गरोदरपणाच्या आधी ज्या बीपीच्या गोळ्या असतात त्या गरोदरपणात चालत नाही, त्यामुळे बाळाच्या किडनीजवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण ऑलरेडी आधी जर बीपी पेशंट असाल आणि आपल्याला दिवस राहिले असतील तर आपल्या कार्डिओलॉजिस्टना भेटून ह्या गोळ्या बदलून घ्या. अनावधानानं त्याच गोळ्या 9 महिने पुढे कंटिन्यू मुळीच करू नका. आता ह्या वाढलेल्या बीपीची कोणती लक्षणं आहेत ते बघूया. बीपीच्या आपल्याला गोळ्या चालू आहेत, सगळी ट्रीटमेंट आपण व्यवस्थित घेतोय, मात्र एके दिवशी आपण सकाळी झोपून उठलो आणि अचानक हातापायावर, नाकावर, डोळ्यावर प्रचंड सूज आहे असं जाणवलं तर त्वरित हॉस्पिटलला या. प्रचंड डोकं दुखत असेल तर हॉस्पिटलला या. सलग 3-4 दिवस रात्री झोपच लागत नसेल तर हॉस्पिटलला या. किंवा अचानक जर पोटाच्या वरच्या भागात खूप जोरात दुखू लागलं तरी देखील ताबडतोब हॉस्पिटल गाठा. आता एकदा आपल्याला PIH आहे हे डायग्नोज झालं आहे, मग आपला पुढचा प्रवास कसा असतो? बऱ्याच पेशंट्समध्ये हे माइल्ड टू मॉडरेट हायपरटेन्शन असतं, त्यामुळे 34-36 आठवडे ह्या महिला इझिली गाठतात. 34-36 आठवडे भरले की डिलिव्हरी होऊन बेबी व्यवस्थित सुरक्षित होतं, आईसुद्धा सुरक्षित राहते आणि पुढे जाऊन ह्यांना कोणताही त्रास होत नाही. एकदा का बाळ पोटाच्या बाहेर आलं की आईचं देखील बीपी एखाद्या महिन्यात व्यवस्थित नॉर्मल होऊन जातं. क्वचित प्रसंगी मात्र कितीही गोळ्या, औषधं, इंजेक्शनं दिली तरी देखील बीपी नॉर्मलला येत नाही. आईच्या शरीरात किडनी, लिव्हर ह्याची फंक्शन कमी कमी होऊ लागतं आणि आईचा जीव वाचवण्यासाठी बाळाकडे न बघता लवकर डिलिव्हरी करायला लागते. अशा केसेसमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर देखील पुढचे 6 आठवडे आईचं बीपी नियमितपणे मोजणं आवश्यक आहे. 6 आठवडे शक्यतो त्या गोळ्या औषधं चालू ठेवा असं आम्ही सांगतो आणि डिलिव्हरीनंतर 1.5 महिना होऊन गेला की मग हळूहळू आपण त्या गोळ्यांचा डोस कमी करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण PIH म्हणजे प्रेग्नन्सी इंड्यूस्ड हायपरटेन्शनची माहिती घेतली आहे. याबद्दलची आपल्या मनात कोणती शंका असली तर मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा. थँक्यू.